आमचे हल्लीच एक सरपंच चिखलेचे आमकां जॉयन जाल्ले ते जे एक टायमा मुद्दम सांगता आज कॅन्डिडेट म्हणटा तेंचे राईट हँड आसताले ते आज आमकां जॉयन जाला भारतीय जनता पार्टी बिलीव करून बाय अनंतचंद्र डिसूजा बाय लोरेन डिकुना आमचे डेप्युटी सरपंच आमचे बोगमालोचे तशेंच बाय सुनीता यादव सर्वानंद भगत आज तुमकां सगळ्यांक मार्गदर्शन केलें तेणी पन्ना प्रमुख म्हळ्यार कितें आनी आमी स्ट्रोंग आहा जाल्यार स्ट्रोंग आहा म्हूण घट प्रमाणांत कशें दाखोवपाक जाय बाब सर्वानंद भगत तशेंच आमचे दुसरे सरपंच बोगमाळ्याचे डायनामीक सरपंच बाब संकल्प महाले आमचे युवा प्रेसिडेंट आनी खरें हाली पल्लवी धेंपो येयला तेन्ना तेणें दाखयलो युवा पावर म्हळ्यार कितें तें लास्ट मोमेंट सांगून सगळे चकाचक सगळे यूथ भरपी आमचे बाब आमय शेल तशेंच आमचे साउथ गोवा महिला शक्ती अभियान तशेंच सांकवाळ जिल्हा मेंबर आनी आमचे आदले महिला प्रेसिडेंट बाय अनिता थोरात हांगा जमिल्ले सगळे मंडळी लिडर्स हांव तेंकां सगळ्यांची नांवां काडपाक गेल्या कोणाक म्हणटले वयर आसा तेंच्या सकल काणला म्हूण माफ करा कित्याक सीएमाकूय दुसरे कडेन जायत्यो मिटींगी घेवपाक जाय आज हो कार्ड जावन आसा लोकसभे इलेक्शनाचो आनी आमी हे देशान फेस्टिवल ऑफ डेमोक्रेसी द बिगस्ट फेस्टिवल सगळ्यांक व्हडले फेस्ट जे आमी करता लोकशाहीन ते आमचे भारत देशान जाता आनी हे फेस्तान पार्टिसिपेट तुमी आमी सगळे जाण युवा म्हणनाका महिला म्हणनाका सिनियर सिटीजन म्हणनाका सामान्य नागरीक म्हणनाका श्रीमंत म्हणनाका गरीब म्हणनाका सगळे लोक पार्टिसिपेट जाता आनी म्हाका दिसता द बेस्ट फंक्शनल डेमोक्रेसी जे आमी म्हणटा सगळ्यांक बेस्ट लोकशाय खूंय सारकी चलता ती पळयतलो जाल्यार भारत देशान पळोवपाक जाय आमी 140 करोड पॉप्युलेशन इतली व्हडली संख्या आसा आनी ही जे येदी व्हडली संख्या आनी इतले वोटर हेका सांबाळपाक शिस्तान लोकशाही सारकी चलपाक हे करप म्हळ्यार एक व्हडले अजाप कशें आख्खे वर्ल्डाक मानतात आनी तेच खालार आज आमचे गोंयानूय इलेक्शन जाता आनी जे सगळे सगळ्यांनी तुमी ह्या दिसांनी टीव्हीर पळयला आसतले मान्य नरेंद्र मोदीजी जेन्ना स्टेटींनी व्हिजीट करता तेका जो येवकार मेळटा बायलो म्हणनाका ओतान म्हणनाका आनी इतली गर्मेंट म्हणनाका इतले त्रास घेवन सुद्दां लोक ओरांचे ओरां रावन येवकार दिता एकूच सांगपाक एकूच दाखोवपाक जे भारतीय जनता पार्टी म्हणटा इस बार 400 पार आनी 100% 400 पार आमी जाता भारतीय जनता पार्टी जनता पार्टी हे आमी 400 पार करताना लक्षण आमचे एकूच येवपाक जाय आमचो तितून कसो वांटो आसतलो आमी सहभाग्य कशें जातले हे एक व्हडले फेस्टिवलान लोकशाहीच्या फेस्तान आमी मोदी सपोर्ट करतले मोदीजी परत तिसरे खेपे प्रायम मिनिस्टर जावपाक जाय हे इलेक्शन तेजे जावन आसा आनी तेन्ना आमी हे दोनूय सीट दिवपाक जाय काय ना मानता तुमी सगळे तुमी दितले सारक्या व्हडले प्रमाणान वोट करतले हांव जाणा म्हाका विश्वास तुमचेर आसा आज 1 to 8 29:30 बूथ आमी लोकांक आपयले पन्ना प्रमुखांक आपयले 7:30 मिटींग आसली रोकडी चेंज सवांक केली म्हाका अजाप दिसले एकान एक सगळे उपस्थित रावले हांव खरें तुमकां सल्यूट करता हो कमिटमेंट तुमी दाखयलो मान्य मुख्यमंत्र्यान म्हाका आज दनपारान सांगले आपण वास्को येवपाचो आसा तुज्या दाबोली आपण येवपाक सोदता बरे भाशेन म्हण सांगले यो ना एक पब्लीक मिटींग कर हांवें आयकलां तुज्या ऑफिसाचे भायरूच तुमी येतपाक कित्याक आमकां दुसरी प्लेस ना पब्लीक मिटींग घेता अवश्य घेवया म्हण सांगले तुमचे विश्वासाचेर आमचे कार्यकर्त्याचे विश्वासाचेर हांवें मिटींग घेतली आनी इतले व्हडले संख्येन तुमी आयले परत तुमकां सल्यूट आमचो कमिटमेंट तुमचो कमिटमेंट हे भारतीय जनता पार्टी पक्षा कडेन आसा
हे उलयताना म्हाका सांगपाक जाय, आम्ही आमचो प्रधानमंत्री जो आसा पल्लवी गेंपो ते सगले कडेन परत येवपाक शकपना। हांगा 11 तारखे परत एकदां येतले, आमच्या आख्खे दिसभर कॉन्स्टिट्युएंसी आसतले, ते सोडून परत येवपाक मेळपाना। ऑलरेडी आज तेजो दौरो कम्प्लीट जाला सगले कॉन्स्टिट्युएंसीन भोंवपाचो। हे जाता आसतना आमी आणि तुम्ही मेळून, आम्ही सगळ्यांनी मेळून आमचे कर्तव्य जावन आसा आमचे कॅन्डिडेटा जिखोवपाक, प्राईम मिनिस्टरचे हात बळकट करपाक। आता हे उलयताना म्हाका दिसता आमचे मोर देन वेल बिगन इज हाफ डन, सुरुवात बरो झाल्यार सगळे जाता। आज वारो इतलो जाल्लो आसा, आम्ही 2-3 मिटींग दाबोले गेल्या तेणे इतलो वारो जाल्लो आसा। आणि हांव सदां मानता पहिलो हांव कुट्टाळे आसतना वारो हांगासून जाता, मुरमुगासून वारो आयलो ते आड पडपाक लागले। आमचो कॅन्डिडेट कोण आसा हांव तेजे नाव काढना, साऊथ गोवाचो हांवें हेजे पयलीं काढून ना, तरी आसता हांव जिखलो, म्हाका कोण तो ओपोनंट खबरूच ना। ते कितें आवाज करीत रावता, केव 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 आवाज जाता, हांव तो आवाज एक एकदां पयसून आयकता, पूण ते आयकताना हांव तो आज एक फर्स्ट टायम हांवें तो इंटरव्यू आयकलो। इंटरव्यूआन कितें म्हणचें, आपल्या कडेन फकत सायलंट वोटर आहा जे दाखयता की बीजेपी बरोबर आसा, पूण आपल्या वोटींग दितले, काँग्रेसूय वोटींग दितले। हे कितें म्हणजे तुका खंयचोय पक्ष तो जावनी घातकी घात मारून घात करून एक पक्षाचो आमच्या सगळ्या लोकांक तू घातकी म्हणपाक सोदता, हो खरे लोकांचो अपमान जावन आसा, वोटरांचो अपमान जावन आसा। घात मारून आपण वोट घेतलो आपण जिंकतलो हेजे नियम सारखी ना ह्या कॅन्डिडेटाची। तू सांग मरे काँग्रेस असे करतले, काँग्रेसीन हेजे आधी कितें कितें केलं ते दाखय, परफॉर्मन्स दाखय, आणि मागीर सांग आपण उमके उमके करतलो म्हणून आपला वोट लोक वोट मारतले। सांगो लोक तुझे घात मारतले, तुझे पक्षाचे घात मारतले आणि आपला वोट दितले। म्हणजे तुम्ही घातकी, तुम्ही हो तुमचा अपमान केला, तो अख्खे दक्षिण गोयच्या वोटरांचो अपमान केला, तो लोकांनी त्याला दाखवचे वोटिंग भारतीय जनता पार्टी करून कमलाचे सिंबलाचे बटन दाबून तुम्ही हे करून दाखवपाक जाय। एका दुसरो कार्यक्रम काय ना, फकत दुसऱ्यांची टीका करपाची, नासलेले विषय फोटींगपणा उलोवन दुसऱ्यांचे नाव काबार करपाचे। त्यांना खबर असले तो लायनीन आसलो कॅन्डिडेट जावपाक, लायनीन रावता तेन्ना आपले बायोडेटा बरे म्हणून कसे करचे, दुसऱ्यांक काळे पितावपाचे, काय ना जाल्यार शेवटून मारपाचे काळे कितें तरी, आणि मागीर मनीस गोरो सुद्दां ना जाल्यार गोरो दिसतलो दुसऱ्यांचेर, काळे कितें तीन मारल्यार काळे कितें तशें करून शेवटून मारल्यार दिसतले काय ना। हे त्यांचे टॅक्टीक जावन आसा, पूण ताका खबर ना गेले कॅन्डिडेट सोदता सोदता खोजून खोजून मेळना, इतले डिले करून कॅन्डिडेट जालो। आमचे एक दोरो जाल्लो आसा कॅन्डिडेट आमचे डिक्लेअर करून म्हणून आमी कितले कितले पाटी लोकां मध्ये गेल्ले आसा, आणि आवर्स इज बेस्ड ऑन परफॉर्मन्स। केंद्रा पळोवया, आख्खे जग आज आमकां मानता, नरेंद्र मोदी प्रायम मिनिस्टर जाला तेन्ना सावन गेले 2 टर्मार पळोवया कितलो विकास जाला, तो संबंद विकास जाल्लो आसा, स्किम्यो लोकांक दिल्ल्यो आसा, लोकांक पाचो तो इतलो वावडलो आसा, आणि ते टीव्हीचेर ते तुमचे ताका योगदान दिता तो तुम्ही पळयता, म्हणून ताका कॉन्फिडन्स आसा। तेजे एजेंडा फुडले खेपे कितें करतलो तो ऑलरेडी तेजेरूय काम ते चालू केल्ले आसा, ते तेजे कॉन्फिडन्स तो विश्वास लोकांचेर भारतान आमचे लोक आहात तेजेर, तो विश्वास तुमचेही ताणे दवरलो आसा, म्हणून तुम्ही चुकत आसतना आमचे हे सीट व्हडले संख्येन जिखोवपाकूच जाय, कित्याक तेणे खूप खूप बरे काम केले आसा, तेणे काम केले आसा ते आसा। आम्ही उलयताना तुमकां कितें सांगता, भाषणान आम्ही सांगता कितें सांगता, डबल इंजीन सरकार। डॉक्टर प्रमोद सावंत वयता तिंगा सांगता, बेश्टो सांगता डबल इंजीन म्हळ्यार कितें, दोन म्हणजे डबल स्पीड चड घट रोजा आणि इंजिनूय स्ट्रॉंग जाता, म्हणजे दोन्ही कडेन मदत एकमेकांक मेळून काम करता, एकजोटीन काम करता, जाय ते आमकां फंड्स मेळटा, जाय ते आमकां स्किम्यो मेळटा, गोंयचे खातीर कितें जाय ते आमकां मेळटा।
आणि या दृष्टीन हांव हांगा सभे माजार मुद्दाम सांगपाक सोदता डबल इंजीन जशे सेंटरा आमचे बाब नरेंद्र मोदीन बरे काम केले आसा हांगाही डॉक्टर प्रमोद सावंत बऱ्यांतले बरे काम करता म्हणून तेका लोट मानता आणि तेका आज वयता तिंगा गोंयांनी बरो येवकार मेळटा कॉन्स्टिट्युएंसी प्रचार करपाक वयता तेन्ना आणि जेव्हा डबल इंजीन सरकार म्हणल्यार एक सरकार काम करता आणि इलेक्शनाक लागून लोकां मेरेन येतात आमचे लोक इतले हिंगा आमचे लोक इतले अनग्रेटफुल आमचे लोक गोंयकार उपकारी लोक आमचे शिकिल्ले लोक आमचे जाणारी लोक तांकां बरे भाशेन खबर आसा कोणे हे देशाचो विकास केल्लो आसा कोणे हो गोंयचो बरे भाशेन विकास केल्लो आसा कोण गोंय फुडारा फुलोवपाक शकता कोण लोकांक असली गरिबा पासून पावपाक शकता लोकांक हे बरे भाशेन खबर आसा आणि म्हाका दिसना म्हाका तरी म्हाजो अनुभव आसा हांव कितलेशे लोकसभा इलेक्शन केले असेंब्ली इलेक्शन केले सात फाटी हांव जिंकलेलो आसा म्हाका जो अनुभव आसा हांव एकूच सांगपाक सोदता दे आर नोवेर इन द रेस आम्ही खूप मुखार आसा ओली माजन आम्ही पळोवपाचे आसा दक्षिण गोंयात कितले माजनान आम्ही जिंकतले ते एक लक्षात दरा थोडे वस्तू आम्ही जेव्हा डेव्हलपमेंट करता आम्ही जेव्हा लोकां खातीर स्किमां दिता जसे एक बरे भलायके खातीर एक मनशाचे भलायके खातीर कितें तरी कोडू आसता सगळे गोड मेळना डेव्हलपमेंट करताना दहा जणां खातीर आम्ही बरे करताना एक मनीस दुखपाक शकता दोन मनीस दुखपाक शकता ते फकत तेच पसरायता की आम्ही गोंयची वाट लावपाक येला म्हणून अनेक त्यांची म्हणणी आसा आम्ही ही हा मुद्दम हांगा सांगता दाबोलेच तुम्ही दाबोलेचे उदाहरण तरी तुम्ही जाणा तुम्ही एक्सपिरियन्स केला तुमकां स्वतःचे खबर आसा आम्ही ही येयले तेन्ना सण दाबोले ही डिस्ट्रक्शन झाले जॉगस पार्क आम्ही केला व्हडले प्रोजेक्ट उलयता सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आम्ही केले ब्युटिफिकेशन ऑफ वाडे लेक आम्ही केले ग्रेट सेपरेटर आम्ही केले फर्स्ट फ्लायओव्हर इन गोवा आता काम चालू आसा साऊथ वेस्टर्न रेल्वे ही ब्रिज जे हायवे कनेक्ट जाता हे डिस्ट्रक्शन हय हे आम्ही डिस्ट्रक्शनचे आम्ही पाड घातले तेने दाखवायचे किती पाडे आम्ही केला ते पाडे हेणी केला म्हणजे हेणी लोकांचे नाव पाडे करपाचे प्रयत्न केले आसात हांव त्या कॅन्डिडेटाक नाव दोन येना फकत आपण नेव्ही नासलो आपण हे काम केलं ते केलं पुरावो दिवपा सारखे कांयच ना हांव लास्ट टायम माझ्या कॅम्पेनाक उलयल्लो एक डेकोरेटेड सोल्जर म्हण आसता तेका तरी खरे सगळे मेडल्स मेळल्यो ज्यो डिफेन्स फोर्सिसां मेळटा इतलो तरी छाती फुलोवन तो आसलो जाल्यार तेजे लास्ट पोस्टींग रिटायर्ड जाशन म्हणून कॅन्टिनां कित्याक घातलो कॅन्टीन पळोवपाक नेव्हीच्या कॅन्टिनांक दीस इज अ नोन फॅक्ट एक बरो डेकोरेटेड सोल्जर केन्नाच माझे जे लक्षात असा कॅन्टीन पळोवपाक ग्रोसरी लोकांक दिवपाक सोन्याच्यो बाटल्यो दिवपाक जे सोनो तिंगा सोय मेळटा ते दिवपाक लोकांक हे केन्नाच घालना कशें घातलं हांव चिंत्ता तेन्ना लास्ट टायम हांव उलयलो तेन्ना हे डिफेंड करपाक तेका सेंट्रल लिडर हाडचे पडले कर्नाटकासून कोण जनरल सेक्रेटरी इन्चार्ज दिल्लीसून आनी कोण इन्चार्ज म्हाका एटॅक मारलो बरो की हांव डिफेन्साचे एगेन्स्ट म्हूण हांव डिफेन्साचेर केन्नाच एगेन्स्ट ना हांव सल्यूट करता डिफेन्स फोर्सीस हांव म्हाजो सल्यूट सुद्दा लिबरेशन डे आसून दी मुद्दम सांगता आमचे रिपब्लीक डे आसून दी जे मुर्मून हांव सल्यूट घेता तेन्ना हांव ऑर्डिनरी असो सल्यूट घेना नेव्ही सल्यूट घेता कित्याक नेव्ही हॅज द बिगस्ट प्रेझन्स इन गोवा म्हणून असो सल्यूट घेता तांकां सल्यूट करता पूण असले जे खटे उलोवपी तेणी खऱ्यांनी खटे केन्ना उलोवपाक जायना जे म्हाका याद जाता माझी कॅम्पेन लास्ट इलेक्शनां जाले तेन्ना तो सांगपी कांयच डेव्हलपमेंट करना तेन्ना हे हांवें सांगिल्ले हांव नको तेका इदा आयकोपाक येना व तेका दिसपाक दिसना म्हणून अरे माझे कोण सांगपाक शकता आमचो संदीप सूद हिंगा आसा माझी एक आख्खी मंडळी वयर बसलेली आसा डेव्हलपमेंटा बाबतीन स्किमीच्या बाबतीन दाबोलीं फर्स्ट म्हणटा महिलांच्या प्रोग्रामा बाबतीन दाबोलीं फर्स्ट म्हणटा व एकटोच म्हणटा हांगा कांयच जावना आमच्या हिंगा काडो हिंगा उजवाडच केलो म्हणटा तर असले म्हणजे हांव कितें सांगू आणि हे फुडारा पार्लमेंटान वचपाक सपना पळयता ती सपना केन्ना साकार जावपाना तू कारखान आहा तो काडोकूच उरतलो
आणि आमचे बऱ्यातले बरे कॅन्डिडेट आमच्याकडे असा आणि आम्ही हे सीट पण जिंकताना बरे माझे नाव आम्ही हे सीट आम्ही जिंकतले हा त्या स्पष्टपणे सांगपास सोदता. दुसरे हांगा आमचो जो सरकार असा कितले काम आम्ही करूना तुम्ही पुढे या. हे खरे आमचे इलेक्शन न्हू सांगपा हांवें कितें केलां ते डॉक्टर प्रमोद सावंतान कितें केलां ते पूण ओवरऑल ते पळोवचें तें पळोवचें पडटा. आज आमकां सांगपाची गरज ना कित्याक लोकांचे समोर दोळ्या समोर दिसता. पयले म्हणटाले पणजे वचपाक एक वर लागता देड वर लागता. एकूच उदाहरण दिता उदाहरण जायतें हांव दिवपाक शकता. आतां कितें म्हणटात अरे हांव पणजे गेलो झूम करून गेलो झूम करून येयलो हे झूम करून वड येयले आसा. हे झूम करून डेव्हलपमेंट चकचकीत गोय आमच्या सरकारान केल्ले आसा डॉक्टर प्रमोद सावंताच्या सरकारान केल्ले आसा. दुसरे दाबोले बंद जाता एअरपोर्ट बंद जाता बंद जाता बंद जाता केन्ना सगळो प्रचार चालू आसा बंद झालो. दोन खंयचे एअरलाइन शिफ्ट जाले म्हण एअरपोर्ट बंद जावपाक शकता कितें जावपाक शकना. इट इज वन ऑफ द मोस्ट प्रेस्टिजियस एअरपोर्ट्स इन द कंट्री एमंग थ्री एअरपोर्ट्स आख्खे कंट्री ना तो आमचो दाबोली आसा बंद तरी करता. आतां साडे चारशी कोट्यांचे काम चालू आसा. जे ओल्ड एअरपोर्ट आसतालो ओल्ड टर्मिनल बिल्डींग तुमकां सगळ्यांक खबर आसतली हे मुद्दम सांगता तेजे काम चालू आसा. साडे चार चारशी कोट्यांचे काम चालू आसा. बंद करता जाल्यार ते काम चालू आसपाचे मोर देन म्हाका दिसता 70% ओर 65% काम हे जे जाल्ले आसा. फुडारा तिंगा जे एडमिनिस्ट्रेटीव तेंचो ब्लॉक आसा एडमिनिस्ट्रेटीव बिल्डींग कित्याक तेणी आमकां तेंची गार्बेज मॅनेज करपाक लायला कित्याक ते बिल्डींग डेमोलीश जावपा आसा. डेमोलीश कित्याक लागून जावपाचे आसा जशे ओल्ड टर्मिनल बिल्डींग डेव्हलप जावन दोन न्यू एरो ब्रिजीस येतात. दोन न्यू एरो ब्रिज येतात म्हणल्यार आनी दोन एअरक्राफ्ट पार्क करपाक मेळटा. सायडीन एडमिनिस्ट्रेटीव बिल्डींगा तिंगा आनी दोन एअरक्राफ्ट फुडारा पार्क जातले. बंद तरी करपाचो आसा हे काम कितें तेंका गरज आनी अडेचशी कोटी मोडपाक हे कितें खोटो प्रचार जो चालू आसा. वयल्यान आमी मानून घेवपाक जाय मोदी गव्हर्नमेंट एट द सेंटर विथ हेल्प ऑफ आवर स्टेट गव्हर्नमेंट हेल्प ऑफ डॉक्टर प्रमोद सावंत इन अ स्मॉल ब्युटिफुल स्टेट लाईक गोवा लहान शेत आपले गोय उत्तर एक एअरपोर्ट मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि दक्षिण डबल एम एअरपोर्ट हे दोन्ही एअरपोर्ट उरतले इतले लोकल लोकसंख्या हांगा येतली इतले टुरिस्ट येतले आणि इतली प्रॉस्पेरिटी हांगा गोयात सदांच जातली हे तुमकां लक्षात आसपाक जाय. हो खोटो प्रचार जो करता तो म्हाका दिसता लोक तेंचे आयकून घेवपाना. दुसरे हांव सीएमा चड टायम दिवपाक सोदता उलोवपाक हांव चड उलोवपाक सोदना पूण आनी एकू लास्ट म्हाका पॉयंट कवर करपाक जाय. एक टायमार प्रचार चलतालो लोक मानताले बीन थोडेशे की मायनॉरिटी हो सरकार एगेन्स्ट म्हूण. हांव जॉयन जालो तेन्ना म्हाजे कितले कितें कितें लोकांनी प्रचार करूं ना तूं सोंपतलो तूं काबार जातलो तुका ते काबार करतले. अरे बाबा हांव हिंगा उबो रावता उलयता तेन्ना हांव मायनॉरिटी न्हू. मनोहर पर्रीकर कॅबिनेटान हांव नासलो डॉक्टर प्रमोद सावंताच्या कॅबिनेटान हांव ना. म्हाका कितें काबार केलो काय आनी स्ट्रॉंग केलो म्हाका कामां काँग्रेसी आसतना करपाक मेळना ती आज बीजेपी सरकारान डॉक्टर प्रमोद सावंतान आनी मनोहर पर्रीकरान म्हाका करपाक दिली हे तुम्ही लक्षात दवरपाक जाय. सो ही वेगळो जार धर्माचेर जातीचेर कातीचेर ही सवय जाल्ली काँग्रेसी म्हणून हांव केन्ना केन्ना म्हणटा आमी भुजयांचो फातोर खंयचो एक बरो प्रकल्प येवपा खातीर फातोर घालता टायम बाउंड दोन वर्सांनी करतो जाल्यार दोन वर्सांनी आमी तेजे उद्घाटन करता ते प्रोजेक्टाचे म्हणून इतलो विकास आख्या गोंयान आमचो आमकां दिसता. पूण काँग्रेसी टायमार कितें जालें फातोर घालीत रावले लोकांक फटयत रावले. दोन तीन बिल्डींगो जावपाच्यो व्हडल्यो इमारत्यो जावपाच्यो ते फातोर तिंगा गायला तेंचे केन्नाच तिंगा तो प्रोजेक्ट येवना लोकांक अक्षरशः फटयले. हो मोदी सरकार लोकांक फटयना. हिंगा डॉक्टर प्रमोद सावंत सरकार लोकांक फटयना. खऱ्यांनी काम करून दाखयता. आणि म्हाका दुसरेय लिमणे सुवातेर सांगपाक जाय आमकां विश्व म्हणटा तो केन्ना हो पक्ष दिना. मोदीचो मोटो डॉक्टर प्रमोद सावंत आसूं दी आमकां आसूं दी काम करीत राव. आमी चितले अरे बाबा इलेक्शन झाले आमी जिंकले न्हू
मंत्री झाले एक दोन वीक तरी भाई हॉलिडे मात्र विसरूया. नेक्स्ट इंस्ट्रक्शन हे काम कर ते काम कर हो पक्षाचो हे पक्षाचो कार्यक्रम आ तो पक्षाचो कार्यक्रम आ हे किते दाखयता. जे नरेंद्र मोदी जी आसा तेका लोकांची काळजी आसा तेका फास्ट कामां करपाक जाय म्हणून तो सपन पळयता आणि व्हडली सपन पळयता आम्ही 5 ट्रिलियन इकॉनॉमी करून दाखयतले म्हणून. म्हाका तरी खात्री आसा 5 ट्रिलियन म्हणून तेज्यावर मायज तो करून दाखयतलो. कित्याक दावे पोझिशन जे आमचे आसले आज आम्ही 5व्या पोझिशनार पावला आणि आता आंकडे मेळतात ते प्रमाणे वी आर रिचिंग टुवर्ड 4th पोझिशन. म्हाका दिसता तो प्राईम मिनिस्टर जाऊन 1 वर्षा भितर आम्ही 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी जातले हे दाखवता. आमचं भारत देश खूप पावला आम्ही कितले व्हडले प्रमाणात खूप आमका मान सन्मान पावला. तो लिंबले सुवातेर एकूच सांगपाक सोदता हिंगा एनआरआय आमचे जायते आसा. आमच्या गोंयकार जायते लोक भायर वयता कामा लागून आणि त्यांना तेजो अनुभवही असा आणि त्यांनी पळयला ते उलयता. किती उलयता? अरे पहिले इंडियन म्हणल्या वालोरूच नसलो. आता खुं काउंटराचे गेले एब्रॉड खुंच्या देशात असू दी युअर इंडियन कम 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 म्हणून पहिले जायचे दाखवता. मान सन्मान वाढवला आमचं भारतीय नागरिक म्हणून इंडियन म्हणून नरेंद्र मोदी वाढवला हे कोण वाढवता शकलं ना हे तुम्ही लक्षात दोरपाक जाय. एक याद येतात तुम्ही टीव्ही पहिला असतले आमचे आदले प्रधानमंत्री असताले ते असे कोणचे असताले आपल्या तो आपयतलो काय म्हणून हालो करतलो काय म्हणून. आज मोदीजी फाटल्यानसून येऊन फोगाणा करून एंग मारून असे हात घालून आपल्या सारखे क्लोज दाखयता. आणि हे उदाहरण आमचे स्टुडंट युक्रेन आशिले कोणाक ताकद नसली त्यांना बरे भाषेन सुरक्षित हांगा हाडपाक रशियेकडे उलयलो युक्रेनाक उलयलो दोघे तुमचे गेअर फोन करा आमकां एक कॉरिडोर दिया फायरिंग ना काय ना मागी झगडी करा आमचे स्टुडंटा भायर काडया. सगळे संसार त्यांना अजाब झालो मोदीचे इतले उतर चलता. इस्रायल आणि आता हेजे झूज चलता हमास परत त्याका रिक्वेस्ट केला सगळे वर्ल्ड लिडराकडे तू इंटरव्हेन जा तू मिडिएटर जा तूच प्रॉब्लेम सॉल्व्ह करपाक शकता म्हणून इतकं त्याचा आज मान सन्मान असा आम्ही हे लक्षात दोरपाक जाय. आणि आज पल्लवी देंपो ज्यांना आज उभे असा मोदीजी पार्टीचे भारतीय जनता पार्टीचे कॅन्डिडेट म्हणून उभे असा प्रमोद सावंत जे इतले हार्ड काम करता दुसऱ्या स्टेटींनी कॅम्पेन करता तुम्ही त्याचे हात मजबूत करपा ना. पल्लवी देंपो एलेक्ट करून करतले मी सगळे जण आम्ही वोट करतले मी आणि जसे आज पन्ना प्रमुख आम्ही सांगला प्रत्येक जणाची जबाबदारी एक वोट हाडपा तुम्ही हाडतले मी माका पूर्ण खात्री असा तुम्ही हाडतले. आम्ही हे पार्टी चमत्कार ओ दाबोली करून दाखवूया आणि एकदाच एक संदेश एक मेसेज आम्ही धाडूया. किती आम्ही मेसेज धाडूया? इस पार 400 पार 400 पार और दो हमारे सीट मोदी जी के को मिला हम जिता के देंगे ही मेसेज तिना ऑप्शन दी आणि वडले प्रमाणात आम्ही जिंकले. लिमने लास्ट 21 पॉइंट सांगता आज हिंगा आमका हल्लीच जॉईन झाले ते क्लेतो असा सीएम आमचे ऑनरेबल सीएम डॉक्टर प्रमोद सावंत असताना न्यू वाडे जे लीडर आले ते सगळे आमका जॉईन झाला एकटोच उरलेलो काय किती हा नको किती जाणले तो ऍक्च्युली एक टायम माझा सारखं क्लोज झालो पण लास्ट टाइम त्याका खबर असलेली तो हुई आसलो आणि आमच्या बरोबर नसलो त्याने इच्छा प्रगट केली आपल्या त्याका माझे बरोबर राहपा जाय भाजपा बरोबर राहपा जाय म्हणून आमचे काउन्सिलर 22 वडांचे बाप सुदेश भोसले आज आमकां जॉईन जाता ते तो हांगा उपस्थित असतलो आणि त्याच्या बरोबर त्याचे सपोर्टरही असतले. माननीय मुख्यमंत्र्या रिक्वेस्ट करता की त्याका शॉल घालून भारतीय जनता पार्टीचे आमच्या पार्टीन त्याचा प्रवेश करतो आणि हे एक संदेश दुसरा धाडता. माझा दिसता जे मेन वावरपा जो आमचो कॅन्डिडेट रावला असताले अनक्वेतो डिसुजा हांगा पावलो दुसरो सुदेश भोसले पावलो हिंगा न्यू वाडे तरी तेजो कोणूच ना नामनेचो कोणूच ना काम करपाक कसो काम करतलो
पोटाश फोड़ता कि आमचे कार्यकर्ते आमचे वर्कर तका वोट घालतले म्हणून आमचे आमका फोटयतले म्हणून हांव हांव केन्ना चिंतना म्हाका आमकां कोणूच फोटोवपाक शकता म्हूण हांव चिंतता. एक खेपे आमी सगळ्यांहून व्हडले माजनान जिंकतले, भारतीय जनता पार्टी विजय करतले आनी डॉक्टर प्रमोद सावंत तशेंच नरेंद्र मोदीचे हात आमी गोलकट करतले. हे सांगून हांव सगळे हाजीर आशिल्ल्या चड आनी चड देव बरें करूं, तूं देव बरें करूं, काजन काम देव बरें करूं. आवाज खूब कमी आहा मरे. अरे दिल्लीत मोदीजीची गॅरंटी आसा, हांगासर कोणाची गॅरंटी? म्हाजी न्ही दाबोळीत कोणाची गॅरंटी? आं बॉबिनाची गॅरंटी कितली मतां पडटली तेजी? कितली मतां? 80% मतां पडटली हेजी गॅरंटी तुमी दिता काय ना? दिता काय ना? दिता आसत जाल्यार दोनूय हात वयर उखलात. पयलीत भारत मता की वंदे, अब की बार, फिर एक बार, मेरा परिवार मोदी परिवार, मेरा परिवार. खूब खूब धन्यवाद. माविनान आपूण शेवटी एक सांगता, शेवटी एक सांगता म्हणून सगळें भाषण आपूणूच केलें. आमी जशें म्हणटा गल्ली पासून दिल्ली पर्यंत, गोंया पासून दिल्ली पर्यंत सगळ्यो गजाली जितक्यो तुमकां सांगपाक जाय आसलो ही लास्ट गजाल, ही लास्ट गजाल म्हणून सगळी भाशण सांगलें. हे कित्या खातीर तें सांगता, माननीय मोदीजीनूच इतकें काम केल्लें आसा तें लोकांच्या मुखार दवरपाक जाय म्हणून भाशण करतना जी स्पिरीट येता त्या निमित्तान हेंय लोकांक सांगपाचें उरलां, हेंय लोकांक सांगपाचें उरलां अशा पद्दतीत तेणी वेगवेगळे विशय तुमच्या मुखार मांडले. आयचें खरें म्हणजे 50 प्रमुख संमेलन, 50 संमेलन म्हणजे 200-300 लोक. हांव म्हाकाय दिसतले 400 लोक आसतले. पळय जाल्यार ही अफाट जाहीर सभा आसा, आपयनासतर येयल्ली जाहीर सभा आसा. तुमचे सगळ्यांचे सगळ्यांत पयल्यात पयलीं खूब खूब अभिनंदन. आनी हेंच दाखोवन दिता तुमी सगळे जाण एक गजाल सांगात, माविनांक बेश्टोच मातसो भंय दिसतालो, ताका तुमी कितें सांगचें पडटलें? हां कितें सांगचें पडटलें? माविनांक जेणी माविनान जेका उडयलो तेका परत एकदां उडोवपाची संद कोणाक मेळटली? तुमकां मेळटली माविनांक न्हू, दाबोळकारांक मेळटली. लक्षांत घेयात, कोणाक मेळटली? तुमचें मत कोणाक? तुमचें मत कोणाक? तुमचें मत कमळाक, तुमचें मत मोदीक, तुमचें मत डबल इंजीन सरकाराक, तुमचें मत विकसीत भारताक, तुमचें मत नवभारत निर्माण करपाक. आजादीका अमृत कालात आमकां संद आयल्या फुडल्या 25 वर्सांचो विचार करपाचो. घडये कदाचीत ती जाणटेली आजी बसल्या, तिका दिसता आसत की विकसीत भारताचें स्वप्न करपा खातीर फुडल्या 25 वर्सांक आपलो नातू सुद्दां सामील आसतलो माननीय मोदीजीच्या त्या काबा त्या विकसीत भारतांत. म्हणून आमचें मत आयज कमळा खातीर आसा. आमी मत फक्त बाय पल्लवी डेंपो खातीर मागपाक येवंक ना. घडये कदाचीत हांगासर रावला तो कोण तो कँडिडेट विरेटो फर्नांडीस, मिस्टर विरेटो फर्नांडीस. माविनान तेजें नांव घेवंक ना, पण हांवें घेवप योग्य आसा, कारण ना जाल्यार लोकांक कळचें ना कोण रावला तो विरेटो फर्नांडीस. हांव आयज वाचतालो म्हणजे सहज तेजो एक पोस्ट वाचतालो, हांव आवाज जातलो खंय, नुस्त्याकारांचो हांव आवाज जातलो खंय, यश्टींचो हांव आवाज जातलो खंय, ओबीसींचो हांव आवाज जातलो खंय, पर्यावरणवाद्यांचो. हांव तेका विचारतां, हांव विरेटोक विचारतां आनी तेणी ह्या प्रश्नाची उत्तरां पयलीं दिवची. आरे यश्टींचे जो अन्याय जालो, तांचे जे 2 भुरगे जांकां प्राणाची आहुती दिवची पडली तेन्ना सरकार कोणाचें आसलें? तेन्ना ह्या राज्यांत सरकार कोणाचें आसलें आनी देशांत सरकार कोणाचें आसलें? आरे ज्या यश्टींक आपलें रिजर्वेशन मेळपा खातीर झगडचें पडलें, ज्या यश्टींक रिजर्वेशन मेळपा खातीर रस्त्यार येवचें पडलें, रेल्वे आडोवची पडलें, रस्ते आडोवचें पडलें, आपल्या 2 भावांक कमोवचें पडलें, तेन्ना सरकार कोणाचें आशिल्लें सांगचें तेणी पयलीं, आनी मागीर सांगचें की आपूण यश्टींचो आवाज जातलो म्हणून. आरे तेन्नाय सरकार काँग्रेसचें आशिल्लें. जे 2 यश्टीचे भाव म्हणजे याद ना जाल्यार सांगता बाळ्ळीच्या त्या आंदोलनांत दोग जाण यश्टी भावांची प्राणाची आहुती दिली तेन्ना काँग्रेसचेंच सरकार आशिल्लें, आनी आतां खंय तो यश्टीचो आवाज जातलो? आरे यश्टीक जर आमी म्हणटा
म्हणजे गावडा कुणबी आणि वेळीप यांका जर रिझर्वेशन कोणी दिला असत जर ते अटल बिहारी वाजपेयी आणि मनोहर पर्रीकर भारतीय जनता पार्टीच्या त्यांनाच्या डबल इंजिन सरकारांनी दिला आणि त्यांका आयजूय बी पॉलिटिकल रिझर्वेशन जर कोण दिले असत जर भारतीय जनता पार्टीचे डबल इंजिन सरकार माननीय मोदीजी आणि प्रमोद सावंताचे सरकार दिले बेश्टेत उलयले म्हणून जाऊचे ना उलाप खूप सोपे असा हा ओबीसीचा आवाज जातो म्हणतालो अरे देशात आज परमनंट ओबीसी कमिशन जर कोणी दिले जर ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारान दिले मोदीजीन दिले ह्याच्या राज्याक अजूनही खबर ना ह्यांच्यानी 10 वर्सां सरकार करून ज्यो गजाली केल्यो ना खूप बाकीच्यो गजाली असा माविनान चडश्यो उलयल्यो पण हांव थोड्योच गजाली उलयता कारण ज्यो गजाली खबर ना पळय न्ही त्यो लोकांक कळपाक जाय म्हज्या ओबीसी भाव आनी भयणीक सांगता देशान ह्यांच्यानी 10 वर्सां सरकार चलयलें पण परमनंट ओबीसी कमिशन दिवंक नाशिल्लें तें जर दिलें कोणी आसत जाल्यार तें भारतीय जनता पार्टीच्या सरकारान दिलें आणि हे सगळें करता आसतना आमी म्हणटाले की जनरल पब्लीक आसात सामान्य नागरीक आसात बरेच जाण आसतले जे एससी ना ओबीसी ना एसटी ना बट तरी सुद्दां गरीब आसा तरी सुद्दां म्हणजे जेंच्या परवडना शिकपा खातीर तेंकां इकॉनॉमिकल वीकर सेक्शन EWS जेका आमी म्हणटा आमच्या पैकी खूब जाण आसतले म्हणजे एका दिसतालें की हय हांव ओबीसी न्हू एसटी न्हू म्हाजेर अन्याय कित्याक जावचो बट तेका सुद्दां 10% रिझर्वेशन दिवपाचें काम कोणी केलें आसत जाल्यार माननीय मोदीजीन केलें हें मोदीजीचें सरकार आसा तेका शिक्षणांत रिझर्वेशन 10% तेका नोकरेंत रिझर्वेशन 10% तेका फाल्यां सकाळीं घर बांदपाक जाय आसत जाल्यारूय तेका EWS कॅटेगरीच्या अंतर्गत घर मेळटा आनी हें सगळें आसतना तेका स्कॉलरशीप ही तेकाय मेळटा जशी एससीक मेळटा एसटीक मेळटा ओबीसीक मेळटा तशी सामान्य घरांतल्या भुरग्याक सुद्दां तेकाय बी स्कॉलरशीप मेळपाचें काम ही EWS इकॉनॉमिकल वीकर सेक्शनच्या अंतर्गत ही मेळपाक लागल्या खरें म्हणजे आयिल्लो हांव 50 प्रमुख संमेलनांक मार्गदर्शन करपाक हें मत तुवें हाडपाचें तें मत तुवें हाडपाचें पण हांगा पळय जाल्यार सगळीं मतांत हांगा आहा आनी कोणाक सांगतलो हांव सगळींच मतां हांगा थोडी उरलेली बाब सुदेश भोसले कडेन तो तेकाय हाडलो आनी तीय मतां सगळीं हांगासर आयलीं खरें म्हणजे म्हाका भंय जाला ह्या मतदारसंघांत तेजे डेपोजीट बीन जप्त जायत म्हणून जातलें काय ना आनी तुमी तें दाखोवन दिवपाक जाय कारण आमी सगळे जाण काम जें करता तें देशा खातीर काम करता आमी मनशा खातीर काम करिना माविनान तांचेर आरोप करता आसतना सांगलें तेंकां संवय जाल्ली आसा धर्मभेद करपाचो जातीभेद करपाचो तेज्या आधाराचेर मतां मागपाची आयज पर्यंत तेंच्यांनी कितें सांगलां तूं क्रिस्तांव तूं हिंदू तूं मुस्लीम हें सांगलां आनी तेंच्यांनी मतां मागल्यां तूं मरे हां BJP मतां मारपाची ना तेज्या घरांत गेलो काय ते हांगासर चर्च आरे खंय फाटल्या 13 वर्सां जाले भारतीय जनता पार्टीचें सरकार आसा एक गजाल दाखयात म्हाका खंयची चर्च मोडल्या खंयचो मुस्लिमाचें आमी मंदीर मोडलां दाखयात मरे सांगचें तेंच्यांनी मोदीजीच्या सरकारांत कितें केलां आरे असो जातीभेद आनी धर्मभेद करूं नाकात विकासाच्या आधाराचेर मतां मागात तुमी कितें केल्लें तें सांगात 2004 पासून 2014 पर्यंत तुमचेंय 10 वर्सां सरकार आसलें तुमचेंय डबल इंजिनचें सरकार आसलें तुमी केंद्रांत आसले तुमी राज्यांत आसले ती डबल इंजीन खंय सिंगल इंजिनूय चलनासलें तेंचें सिंगल इंजिनूय चलनासलें हांगा डबल इंजिनच्या सरकारांत फाटल्या 2014 पासून 2024 पर्यंत 35,000 कोटी रुपया गोंयांत मोडले तुमी म्हणटले खंय मोडले काय म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर डॅवलॉपमेंट आनी ह्युमन डॅवलॉपमेंट तुमी मुद्दामून पत्रादेवी पासून पोळे पर्यंत पळयात मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट बांदलो तुमी नॅशनल हायवे बांदलो तुमचो दाबोळीची आपले तुमच्या वास्को आनी मार्मागोवा ह्या कंप्लिटली जेका आमी म्हणटा पोर्ट कनेक्टिविटी टू द नॅशनल हायवे ही गजाल करून दिली सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आमच्या बांबोळीचें कंप्लीट केलें तुमच्या हांगासर आमी म्हणटा की सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल तुमचें कंप्लीट केलें तुमच्या सारकेल्या बारीक कॉन्स्टिट्युएंसीन माविनान बांदलेलो वाव प्लांट पळयात जो सुद्दां केंद्र सरकाराच्या मदतीन तेणी बांदला आरे जो पुराय गोंयांत न्ही देशांत अशा पद्दतीचो वाव प्लांट ना वेल्थ आवट ऑफ वेस्ट आमी फक्त उलयना करून दाखयता हांव अभिनंदन करता बाब माविनाचें पंचायत मिनिस्टर म्हणून तांच्यांनी बांदलेलो वाव प्लांट जो आसा आमी जें म्हणटालें की आमी घरांतली वेस्ट सगळे पिशवेन बांदताले आनी पिशवी काडून वयताना वाटेक उडयताले उडयताले काय ना दाबोळीन आयज बंद जालें कित्याक खबर आहा
जो जो त्या वाव प्लांटाचेर वचून आयला त्यांनी सांगले की सेग्रिगेट करात, कचरो दियात. तो आमचो यादव आहा काय ना सरपंच थंयसर आहा तो पळय. हांव खरोखरूच त्या चिकली पंचायतीचे कॉंग्रेच्युलेट करता. मामिनाक तांच्यांनी खूप मोठो सहकार्य केल्लें आसा. हांव कोमुदादीचें अभिनंदन करता, कारण इतको कोमुदादीन जागो दिवप हें तितकें महत्वाचें आशिल्लें. वगीत प्रोजेक्ट जायना, ताका विजन लागता, ते मामिनाक विजन आसा म्हणून हो वाव प्लांट जालो. आनी जाय त्या कचऱ्या पासून लायट पेट्टा कोणी विचार तरी केल्लो काय कितें? फक्त आमी गजाली सांगतल्यो. पर्यावरणाचें सोंग घेतलें म्हणून जावचें ना. हांगा आपूण पर्यावरणवादी आहा, पर्यावरणवादी आहा म्हणून बेश्टोच खंयची झाडांचे फोटो मारले आनी सांग्यार गेलो म्हणून जावचें ना. ताच्या खातीर काम करचें पडटा. आरे आयज सिवेजीचें संडासांतलें जें उदक भायर वयतालें पळय न्ही, तें आमी खंय तरी व्हरोन दर्यांत सोडूंक ना. त्या उदका पासून आयज आमचो जॉगर्स पार्क जी हिरवळ जी दिसता पळय न्हू, ती त्या उदका पासून दिसता. आरे हेका म्हणटा एनवायरमेंट. तोंडान उलयलें म्हणून एनवायरमेंट जावचें ना. सांग वचोन ताका ही पर्यावरणवादी आपूण बेश्टो पर्यावरणवादी जावन बेश्टे पट्टे घालून भोंवतले म्हणून जावचें ना. आरे आमी खऱ्या पद्दतीत आमी म्हणटा पर्यावरणाचो जर सांबाळ कोणी केला आसत जाल्यार दाबोळी मतदारसंघात बाब मावीन आनी ताज्या बरोबरचे सगळे कार्यकर्ते, सरपंच, पंच, कोमुदीदास, हे सगळ्या लोक हांव लोकांचे अभिनंदन करतां तांकां ह्या बद्दल सहकार्य केल्या बद्दल. हेका म्हणटात प्रोजेक्ट. तो वाव प्लांट वचोन पळय म्हणून सांग. कदाचीत तो दोळे धापून भोंवता आसतलो, आनी हांव कांय म्हणचो ना. दोळे उगडिनासतर भोंवता आसतलो, हांवें आनी कांय म्हणूंक ना, नाल्यार तूं फाल्यां आनी कितें छापशी. दोळे उगडपाची गरज आसा. आरे दोळे उगडल्यार दिसतले. वाव प्लांट वचून पळय, जॉगर्स पार्क वचून पळय. आनी हालीं जर तूं काल पणजेच्या ऑफिसान वचपाक सुद्दां दाबोळीच्यान वयता आसतना जुवारी पुला वयल्यानूच गेला आसतलो. ज्या जुवारी पुलाचेर आमी जाका म्हणटाले देड वर पयलीं तेवटेनच्यान रावचें पडटालें. कितलें वर? देड वर. सगळे बशींच्यान वयता आसतना कंडक्टर कितें करी खबर आसा तुमकां? हांव एक दीस गेलो बशींच्यान वयतना वयतना कंडक्टरान काडलो आनी एक रुपया न्हंयन उडयलो. हांवें विचारलें ताका कित्याक उडयलो काय म्हणून. तुका खबर ना म्हणलो. देवा तूं पाव, बस तेवटेन पावल्या पुरो. बस आतां पडटली काय मागीर पडटली, इतको भंय, धाक दूख जाताली. म्हणजे तो पूल केन्ना पडटलो हो कळनासलो. मावीनान जशें उदक सांगलें पळय न्ही फातर लावपाक, दोन तीन फातर लावंक मावीन सुद्दां गेल्लो तेन्ना. सांगता तो केन्ना केन्ना ना म्हणना तो, तेंय सांगता तो. आरे ते सोदतात न्हंय खंय बारीक आसा काय पळयताले. म्हणजे एक फातर लावया, बारीकसो पूल बांदया, बारीक पयशे ना म्हणटाले, बारीकसो पूल बांदया. आमी तें विचार केलो ना. आरे विजन पळयात, बांबोळे एकदां फ्लायओव्हराचेर चडले काय ना, डायरेक्ट बेरणा पावले, केन्ना जुवारी गेली ती सुद्दां कळना. दीस इज द विजन. हें मोदीजीचें विजन आसा आनी हो विकसीत भारत आसा, हें विकसीत गोंय आसा. आमी म्हणटा गांवच्या विकासा पासून राज्याचो विकास, राज्याच्या विकासा पासून देशाचो विकास. हांव जर सांगपाक गेलो आसत जाल्यार कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत पुराय देशात जो आयज विकास केला तो विकास केन्नाच जावंक नाशिल्लो. आरे तेंच्यांनी 60 वर्सांच्या कार्यकाळांत पुराय 60 वर्सां ह्या काँग्रेसीन आतां जो हात घेवन कोण येतले पळय न्ही, ह्या देशाचेर राज्य केलें. कोणाचें पोट भरलें? आपलें पोट भरलें, फॅमिलीचें पोट भरलें, एका गांधी फॅमिलीचें पोट भरलें. फक्त 75 एअरपोर्ट देशान आशिल्ले. कितले आशिल्ले? 75. माननीय मोदीजी 10 वर्सांच्या कार्यकाळांत आनीक 150 एअरपोर्ट बांदले. हो विकास आसा. 350 मेडिकल कॉलेजीस आशिल्ल्यो 2014 पर्यंत, फक्त 350. एखाद्या भुरग्याक जर एडमिशन MBBSाक जाय आसत जाल्यार मेळनाशिल्लें. आज 750 मेडिकल कॉलेजी आसा. प्रत्येक डिस्ट्रिक्टांत एक मेडिकल कॉलेज. फुडल्या वर्साच्यान आमी बी साउथ गोवात नवीन मेडिकल कॉलेज सुरवात करता. फुडल्या वर्सा मडगांव मेडिकल कॉलेज आमी गोंयात सुरवात करता. ऑलरेडी आमी डिक्लेर केलां. आरे हेका म्हणटात विकास. आनी पुराय जर देशाच्या विकासाचेर उलोवपाक गेलो आसत जाल्यार वेगवेगळ्यो गजाली आसतल्यो. आमी जेका म्हणटा रामलल्लाची 500 वर्सां जाल्यार आमी वाट पळयताले. आयज जातलें देवूळ, फाल्यां जातलें देवूळ. आरे तें देवूळ आमी कंप्लीट केलें आसत. जम्मू काश्मीर ह्या देशाचो अविभाज्य घटक जावचो म्हूण आमी गेलीं कितलींशींच वर्सां वाट पळयता. तो भारत जोडो म्हणून भायर सरलेलो कोण? तेंचो लिडर. आरे खंय नरेंद्र मोदीजी? कितले देश आमी पळयता की 11 वयल्यान आर्थीक स्थिती 11 आशिल्ली, 5 नंबराचेर येयली, 5 नंबराच्यान 3 नंबराचेर व्हरतले. हो देश जर खऱ्या अर्थांत कोणी जोडलो आसत जाल्यार नरेंद्र मोदीजी, राहुल गांधीन न्ही. तुमकां कळपाक जाय म्हणून सांगता हांव. 2019 पर्यंत जम्मू आनी काश्मीरांत
दोन झेंडे लागताले, बऱ्याचशा लोकांक खबर ना. दोन झेंडे लागतालो, एक भारत देशाचो तिरंगा आणि एक जम्मू काश्मीरचो झेंडा. थंयसर दोन संविधानां चलताली, कॉन्स्टिट्युशन, एक भारत देशाचें कॉन्स्टिट्युशन आणि एक जम्मू काश्मीरचें वेगळें कॉन्स्टिट्युशन. ते दोन प्रधानमंत्री म्हणटाले, भारत देशाचो प्रधानमंत्री आणि आपल्या मुख्यमंत्र्याक प्रधानमंत्री म्हणटाले. या पार्टीचो संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी 1953 त्यांच्या काँग्रेसीन मंत्रिमंडळात मंत्री आशिल्लो. हांव कळपाक जाय म्हणून सांगता तुमकां, संयुक्त मंत्रिमंडळात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, ज्यांच्यांनी जनसंघ आणि भारतीय जनता पार्टीची स्थापना केली, ताणें सांगलें की हो जम्मू आणि काश्मीर ह्या देशाचो अविभाज्य घटक जावपाक जाय. केन्नाच चलचें ना, जम्मू आणि काश्मीरात वचपाक आमकां पासपोर्ट काडचो पडोंक जायना, तो भारत देशाचो अविभाज्य घटक आसा. दो प्रधान दो विधान दो निशा नहीं चलेगा, नहीं चलेगा. त्याच्यानी स्पष्ट शब्दात सांगलें, दोन संविधानां चलचीं ना, दोन प्रधानमंत्री चलचे ना आनी दोन झेंडे चलचे ना. आमी तेन्नाच्यान 1953 आयज पर्यंत भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो सांगात आयला, दो प्रधान दोन विधान दोन निशा नहीं चलेगा, नहीं चलेगा. जहां हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है. आरे ज्या दिसा त्यांनी सांगलें की तुझ्या मंत्रिमंडळ म्हाका नाका, मंत्रिमंडळाच्या पक्षाचो त्याग केलो, त्यांच्या गरज ना, हो देश अखंड आसपाक जाय, ताज्या खातीर म्हाजी सॅक्रिफायस जाली जाल्यार चलता. त्यांनी रेजिग्नेशन दिलें आनी दुसरे दिसा रेल्वेन बसलो आनी दिल्लीच्यान जम्मू काश्मीरात गेलो. जम्मू काश्मीरात फावटी तेन्ना ताका अरेस्ट केलो, सरकार कोणाचें आशिल्लें, काँग्रेसचें. ताका जेलींत भितर उडयलो आनी दुसरे दिसा ताचो गूढ रित्या मृत्यू जालो. काँग्रेस ताका कारणीभूत आसा. आनी ते दिसाच्यान आयज पर्यंत भारतीय जनता पार्टी झगडटाली की ह्या देशांत एक विधान एक प्रधान एक निशान. आनी आमी म्हणटा हें केन्ना खरें जालें. आरे पयत जेन्ना 370वें कलम रद्द जालें आनी परत एकदां दाखोवन दिलें, जम्मू काश्मीर ह्या देशाचो अविभाज्य घटक आसा, अखंड भारताचें स्वप्न साकार जालें. आरे हो भारत देश आसा. आमी जर सगळे जाण काम करता आसत, आमी स्वार्था खातीर काम करिना. आमकां देश प्रथम, द्वितीय पार्टी तृतीय आमी आसा. आनी त्या खातीरच म्हणजे हांगासर कोण जो सांगता पळय न्ही, भितरल्यान मतां पडटले, अरे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आनी भारतीय जनता पार्टीचे वोटर असले न्ही, मावीन सांग तेका की डबलीन मतां हे फावटी दाबोळीन भारतीय जनता पार्टीक पडटली. अरे भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो स्वाभिमानी आसा, भारतीय जनता पार्टीचो वोटर स्वाभिमानी आसा. ताका विकसीत भारत जाल्लो जाय, ताका हो देश प्रथम नागरीक ह्या पद्दतीचो काम करता. कोण हांगासर भिजुडना आनी लोकांचो अपमान करूं नाकात. ताका कळटले जेन्ना दाबोळी मतदारसंघाची परत एकदां पेटी ओपन जातली, तेन्ना दुसरे फावटी तो दाबोळी मतदारसंघात मोठ्या मतांनी पडलेलो आसतलो. आनी तेच तर आमकां सगळ्या जाणांक दाखोवन दिवपाक जाय. म्हणून म्हज्या भाव आनी भयणांनो, हांव तुमकां परत एकदां सांगपाक आयलां, कालूच तेंची टिकेट डिक्लेर जाला आनी योगायोगान हांवें माविनांक फोन मारलो. हांवें म्हटलें म्हाका त्याच मतदारसंघान आयज येवपाक जाय आनी तुज्याच लोकांक आयज सांगपाक जाय की माविनांक परत एकदां सांगात भिवपाची गरज ना म्हणून. तो काल पर्यंत बेश्टोच मातसो भितालो, बट तुमकां आयज पळयल्या उपरांत तेजी ताकद डब्बल जाल्या. तो केन्ना भिना खंय, म्हळ्यार आज मात तेजी ताकद डब्बल जाली, हें सारकें आसा. हय काय ना, हय काय ना, हय जाल्यार म्हज्या बरोबर परत एकदां भारत मता की वंदे, आपकी बार फिर एक बार. आनी फिर एक बार मोदी सरकार हें करपा खातीर हांव तुमकां सांगपाक आयलां. हांव वेळ पडलो जाल्यार आनिकूय अर्देवर उलोवपाक शकता, पूण म्हाका चड वेळ आनी उलोवपाचो ना, आजून एक मिटींग आहा फुडली. पण एक गजाल निश्चीत आसा तुमकां सगळ्या जाणांक, तुमी सगळे जाण ज्या अर्थी मोठ्या संख्येन हांगासर जमल्या, म्हाका विश्वास आसा तुमचेर, म्हाका विश्वास आसा दाबोळी मतदारसंघातल्या प्रत्येक मनशाचेर. आमी आज परत एकदां खंयसरूच आमकां जाती धर्माच्या आधाराचेर विभागून दिवचे ना. आमी खंयसरूच, म्हणजे आमी म्हणटा काँग्रेसीच्या भूल थापांक बळी पडचे ना, कारण ते आतां सोदपाक येतले, ते आतां सांगपाक येतले वेगवेगळ्या पद्दतीन. घडये कदाचीत हय आमचें बारीकशें काम कितें उरलाय आसतलें, मावीन फुडलीं 3 वर्सां मंत्री आसा, परतूय 5 वर्सां मंत्री जातलो, आमी माविना कडल्यान करून घेतले हो विश्वास आमकां आसपाक जाय. हय आमच्या कदाचीत सायडीकचे कदाचीत पंचायतीन काउन्सिलरान बारीकशें कितें काम करूंक ना आसतलें, पण हें इलेक्शन गटर काडपाचें न्ही, हें इलेक्शन प्रधानमंत्री ठरोवपाचें आसा. आमकां ह्या इलेक्शनाक मातसो राग जर आमच्या काउन्सिलरा वयलो आसलो जाल्यार तोय मातसो सायडीक दवरचो पडटलो, आनी आमकां
सगळ्या जणांक मेळून काम करचें पडटलें आनी ताकाच लागून म्हणजे आपल्या घरा कडलें काम उरलां आसतलें, गटाराचें काम उरलां आसतलें, खंयची तरी स्कीम मेळोंक ना आसतली, आपली कदाचीत दुकरी जावंक ना आसतली, जाल्यार सुद्दां आमी मोठ्या नेटान भायर सरतले. आनी खऱ्या अर्थांत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी चार चाकाचेर सरचाल चलता. चार चाकां खंयची? नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आनी गरीब कल्याण. तुमी मुद्दामून पळयात, आमी जेका म्हणटा की चार चाकां मदली नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आनी गरीब कल्याण. नारी शक्ती कित्याक? पयले फावटी ह्या देशांत नारीचो सन्मान केलो. पयले फावटी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी लाल किल्ल्या वयल्यान उलयता आसतना सांगलें की म्हज्या प्रत्येक भयणीच्या घरांत टॉयलेट आसपाक जाय, प्रत्येक भयणीच्या घरांत लायट आसपाक जाय, प्रत्येक भयणीच्या घरांत हर घर नल से जल नळ आसपाक जाय, आनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत जें घर बांदता तें म्हज्या भयणीच्या नांवार जावपाक जाय. वो खऱ्या अर्थांत नारीचो सन्मान आसा. जिच्या घरांत टॉयलेट नाशिल्लो तिका कळ्ळें, आनी 4 कोटीच्या पेक्षा चड टॉयलेट बांदून दिले, 11 कोटी लोकांक घर बांदून दिलें. गेलीं 60 वर्सां लोक वाट पळयताले आमच्या गांवांत रस्तो केन्ना येतलो, आमकां घरांत लायट केन्ना मेळटली. तें पयले फावटी तेंचें स्वप्न साकार जालें ही आशिल्ली नारी शक्ती, आमी म्हणटा युवा शक्ती. तुमी मुद्दामून जर पळयशात, काँग्रेसीन फक्त केन्ना हात दाखयले आनी गेले, त्या हातीक काम केन्ना दिवंक ना, त्या हातीक केन्ना स्किल डॅवलॉपमेंट नांवाचें नवें मंत्रालय माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 2014 सुरवात केलें. ताका आमी स्किलींग, रिस्किलींग, अपस्किलींग म्हणटा, किंवां स्किल डॅवलॉपमेंटाच्या अंतर्गत एप्रेंटिशीप आसतली, फेलोशीप आसतली, आयटीआयतले नवीन नवीन कोर्स आसतले, न्यू एड्युकेशन पॉलिसी आसतली, स्टार्टअप इंडिया आसतले, स्टँडअप इंडिया आसतले, डिजिटल इंडिया आसतले, मुद्रा लोन आसतले. तुमी काडून जर पळयशात 1 लाखा पेक्षा चड स्टार्टअप आमी म्हणटा की पुराय ह्या परिसरांत सुरवात जाले. आज जर तुमी पळयता आसत जाल्यार तुमी मुद्दामून पळयात, मुद्रा लोन घेवन चलात, मुद्रा लोनाक तुमकां गॅरंटी कोण विचारचो ना, गॅरंटर कोण? मोदीजी. आज पीएम विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत फुलकार आसतलो, नुस्त्याकार आसतलो, वड्याकार आसतलो, जाळकार आसतलो, खाज्याकार आसतलो, कलईकार आसतलो, 18 ट्रेड आसात. त्या 18 ट्रेडींक केन्नाच कोणी विचारलें ना. त्या 18 ट्रेडींक आज पयले फावटी विचारलें, तेंचें रजिस्ट्रेशन केलें, तेंकां पीएम विश्वकर्मा कार्ड दिलें, आजुनूय कोणी करूंक ना आसत. ब्युटिशियन ब्युटी पार्लरूय तितूर येता, तेंकां जर करूंक ना आसत जाल्यार रजिस्टर्ड करात. आनी सरळ तेंकां पयलीं 17,500 रुपया तेंच्या अकाउंटाचेर घातले, परत करपाक न्ही. तुमी तुमचो टूल किट घेयात, तुमचो धंदो वाडयात, आनी ताका लागता ते 1 लाख रुपया लोन बँकेंतल्यान तुमकां कोणाच्या गॅरंटीचेर मेळटले? मोदीजीच्या गॅरंटीचेर. मेळना जाल्यार माबिनांक येवन सांगात, हांव पळयतां. हांवें खोटें सांगना, पीएम विश्वकर्माच्या योजनेच्या अंतर्गत जर कोणी लोन दिवंक ना, माबिनांक सांगात कसो दिला तो हांव पळयतां. आरे 1 लाख रुपया लोन आमचो भाव तरी गॅरंटर रावता ना रावचो? कारण 1 लाख भरूंक ना जाल्यार 2 लाख जातले, म्हाका भरचें पडटलें. पण आज मोदीजीच्या गॅरंटीचेर आमकां पीएम विश्वकर्मा लोन मेळटा, ही मोदीजीची गॅरंटी आसा. म्हणून युवा शक्तीक ताकद दिवपाचें काम कोणी केलें आसत जाल्यार तें माननीय मोदीजीत केलें. तिसरी आसा किसान शक्ती. तुमी आयकता आसतले, आरे इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या कर्नाटकांत केली, इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या राजस्थानांत केली, कितलेशेच शेतकरी जो अन्नदाता तो बाबडो आत्महत्या करून मरतालो. कित्याक? तो भाटकारा कडल्यान लोन घेतालो, शेत घाणांक दवरतालो आनी आपल्याक 25,000 रुपया दी, म्हणजे कितें हाडपाक? बियाणें हाडपाक आनी सारें हाडपाक. आनी जर पावस कमी पडलो जाल्यार ताका पिकनासलें, तो 25,000 रुपया फारीक करूंक शकनासलो. शेताचे पेपर त्या भाटकाराकूच उरताले, शेतूय ना आनी बियाणेंय ना. ताका आत्महत्या करण्या पलीकडेन मार्ग नासलो. आज ताका पीएम किसान हेज्या अंतर्गत ताका पीएम किसान क्रेडिट कार्ड मेळ्ळें, ताका सॉयल हेल्थ कार्ड मेळ्ळें. बँकेन गेल्या उपरांत ताका 1 लाख रुपया लोन, शेताच्या पेपराची गरज ना. मोदीजीच्या गॅरंटीचेर शेतकार आसतलो, फुलकार आसतलो, नुस्त्याकार आसतलो, दूदकार आसतलो, ताका आयज पीएम किसान क्रेडिट कार्ड मेळ्ळां. जमीन घाणांक दवरिनासतर आनी गॅरंटर कोण नासतना ताका 1 लाख रुपया लोन मेळटा, हें फारीक कर म्हूण सांगपी ही किसान शक्ती आसा. आनी तिसरी गरीब कल्याण. काँग्रेसीन फक्त सांगलें विचारात, त्या आतां कोण येतलो ताका विचारात कितले गरिबीक तुमी कितें दिलें काय म्हणून. माननीय मोदीजीन 25 करोड लोकांक म्हणजे ताच्या गरिबी रेशेच्या वयर हाडपाचें काम केलें. 1 नेशन 1 रेशन हाच्या अंतर्गत जवळपास 5 किलो तांदूळ फुकट दिता, सगळ्या जाणांक फुकट दिता. पीएम जन आरोग्य कार्डाच्या अंतर्गत आमचें DDSSY कार्ड आसा, तशें 5 लाख रुपयाचो इन्शुरंस. प्रायवेट हॉस्पिटलांत जरी तुमी गेले आसत जाल्यार DDSSYचेर पयशे भरचे पडटा?
पडना, कारण माननीय मोदीजीच्या पीएम आरोग्य कार्डाचेर 5 लाख रुपयापर्यंतचो इन्शुरन्स मोदीजी दिता, ही एक गरीब कल्याण हेका म्हणटात. त्या खाती किसान आम्ही जसे म्हणतात नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती, गरीब कल्याण ही मोदीजीची ताकद असा. आणि तोच विकसित भारत परत एकदा करपा खातीर माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी परत एकदा प्रधानमंत्री करपा खातीर आम्ही जसे म्हणता की ह्या देशाचो नवभारत निर्माण करपा खातीर, विकसित भारत, विकसित गोय निर्माण करपा खातीर तुमची सगळ्यांची साथ मोदीजी खातीर जाय, तुमची सगळ्यांची साथ कमळा खातीर जाय. आता त्या 7 तारखेक तुम्ही सगळ्यांनी सकाळी फुडें 10 पयलीं वचून कमळाचो बटन दाबचो, तुमच्या घरच्यांक सांगचें, बाकीच्यांक सांगचें. सगळे जाण सांगतले काय ना? सांगतले काय ना? सांगतले आसत जाल्यार दोनूय हात उखलात म्हज्या बरोबर. भारत बता गे, वंदे मातरम, आपकी बार फिर एक बार मोदी सरकार, मेरा परिवार मोदी परिवार. खूप खूप धन्यवाद. तुमचो सगळ्यांचो मोग, तुमचो सगळ्यांचो प्रेम असोच मोदीजी खातीर आसुनी, माझ्या खातीर आसुनी, माविनाय खातीर आसुनी, इतकेच सांगता आणि माझी 2 उतरां पुराय करता. देव बरे करू. सबस्क्राइब प्रुडंट सोशल मीडिया चॅनल अँड प्रेस बेल आयकन फॉर लेटेस्ट नोटिफिकेशन्स.